त्या चिंतन मंथनातून जोपर्यंत आपण निर्णय घेणार नाही, जोपर्यंत आपण न्यायाची भूमिका घेणार नाही, तोपर्यंत बंधेरा समाजाला एसटीचं आरक्षण मिळणार नाही असं आम्हाला वाटत. म्हणून आपण सादर निमंत्रित आहात, आपले हार्दिक स्वागत. मी आदरणीय हरिभाऊजी राठोड साहेब या समाजाचे नेते यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी सत्कार. त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री आदरणीय बडोले साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी हरिभाऊजी राठोड साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो. या देशाला स्वातंत्र्य मिळून 68 आरक्षण हा महत्वाचा विषय आहे, परंतु तांडेवाडी वस्तीला आम्हाला माणूस म्हणून जगण्याची सुद्धा परिस्थिती निर्माण झाली नाही. म्हणून तांड्याचे सर्व मूलभूत प्रश्न आपण सोडवावेत, स्वतंत्र ग्रामपंचायती द्याव्यात अशी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब. फुलेशाह आंबेडकर त्या झालेला अभिवादन करतो. सत्यसेवाला महाराज आदरणीय वसंतरावजी नाईक, रणजित नाईक भंडावजी यांनी या देशामध्ये बंजारा समाजाला एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न शासन धर्माने मांडण्यासाठी अनेक आमच्या महात्म्यांनी या देशामध्ये काम केलं, त्यांना सगळ्यांना अभिवादन करू. आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री, अभ्यासू मुख्यमंत्री आणि एक डायनामिक मुख्यमंत्री ज्यांचं काम या देशामध्ये सगळ्याच बाबतीत माननीय पंतप्रधानांनी अनेक वेळा त्यांचं कौतुक केलेलं आहे. आम्ही विरोधी म्हणून किती विरोधात बोलत असलो तरी आम्ही त्यांच्या कामाला मान्यता देतो असे मुख्यमंत्री, माझे जुने मित्र सहकारी आदरणीय फडणवीस साहेब, आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ज्यांनी खरोखरच मला शब्द दिला होता, हरिभाऊजी तुमचं क्रिमिलेअर आम्ही एका महिन्यात काढणार, सकारात्मक जे प्रस्ताव आहे मंत्रिमंडळापुढे ठेवू असं परवा 4-5 दिवसापूर्वी मला विधान परिषदेमध्ये आमचे यवतमाळचे मंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे, परंतु अनेक प्रश्न आणखी मी अधिक वेळ घेणार नाही. आणखी एक कार्यक्रम आहे साहेब, मी लढा लढतोय गेले 20 वर्षापासून आणि त्याची चर्चा आज इथे झाली दिवसभर की आम्ही शेड्यूल ट्राईब मागायचं की भटक्यांना तिसरी सूची वेगळं आरक्षण मागायचं महाराष्ट्रामध्ये. आणि या चर्चेमध्ये सकारात्मक असा विषय आणि म्हणून याचं नाव आहे ऑल इंडिया बंजारा राऊंड टेबल कॉन्फरन्स. नसाब म्हणतो, नसाब म्हणजे इट इज जस्ट लाईक अ कोर्ट, न्याय निवाडा. आणि म्हणून आज त्या आज आणि उद्या 2 दिवस ही चर्चा चालणार आहे. अगदी दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू मधून प्रमुख लोक, अनेक आमदार आहेत, त्याचे खासदार आहेत आणि ऍक्टिव्ह कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. या मंत्रामधून एक गोष्ट निघालेली आहे की आम्ही महाराष्ट्राप्रमाणे आरक्षण देशामध्ये लागू हो, जेणेकरून जी शेड्यूल ट्राईबची मागणी आम्ही बाजूला ठेवतो सध्या, त्याचं नंतर बघू आपण, परंतु साधी आणि सोपी मागणी तुम्ही देऊ शकाल, आम्हालाही काहीतरी मिळेल असा एक प्रस्ताव आज या ठिकाणी चर्चेला आला. उद्या आम्ही तो ठराव पास करून तुम्हाला देणारच आहोत. परंतु याच्यामध्ये एवढी मोठी गोष्ट दडलेली आहे सर की हे जर तुम्ही केलं महाराष्ट्रामध्ये आरक्षण म्हणजे काय, तुम्हाला काही द्यायचे नाही. यांना 27% आरक्षण तुम्ही आम्हाला दिलेलं आहे,
मध्ये 9% कॅमिकांना द्या, 9% बारामुल्लुकेदार आहे, धनगर आहे त्यांनाही द्या, त्यांचाही प्रश्न आहे मिठे. आणि मी तर म्हणतो त्याच्याही वर जाऊन तुम्ही मराठाला आरक्षण देऊ शकता, जाटला आरक्षण देऊ शकता, पटेलला आरक्षण देऊ शकता. आणि हा प्रस्ताव मला अभिमान वाटतो तुमच्या समोर बोलायला. हा मुळाचा प्रस्ताव, मुळात भाजपचा प्रस्ताव आहे, माननीय गोपीनाथ मुंडेचा प्रस्ताव आहे, माननीय प्रभावती महाजन त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या फटीत आघाड्याची. कदाचित तुम्ही मला जुने असाल त्यावेळेस. त्या काळामध्ये हा प्रस्ताव आम्ही जेव्हा मी अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी, व्यंकय्या नायडू, आपले माननीय मंत्री नागपूरचे नितीनजी यांना दर 5 तारखेला 1 लाखाचा मोर्चा मी इथे करत होतो आझाद मैदानला. आणि त्यानंतर 20 जानेवारी 2004 साली 5 तारखेचा जो मोर्चा झाला होता त्याच्यामध्ये माननीय आमचे शेडगे साहेब त्याचे आयोजक आणि मी सह आयोजक होतो. आणि या मोर्चाला पूर्णतः आशीर्वाद हा गोपीनाथ मुंडे आणि प्रमुख महाजनचा होता. त्या स्टेजवरून मी भाषण केलं होतं. एवढंच नाही तर अडवाणी सॉरी मान्य तत्कालीन अटल बिहारी वाजपेयीचं भाषण सुद्धा मी लिहिलं होतं. आणि माझ्या म्हणण्यानुसार, माझ्या मागणीनुसार माननीय अडवाणीजीने आयोग बसवला. त्या आयोगाचा मी सदस्य सुद्धा होतो. हे सगळा इतिहास याच्यासाठी सांगतो की या देशातल्या भटक्या मुक्त बारामुल्लुकेदार एवढ्या 60 करोड लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो देशात, त्याचा एकमेव नेता आहे. बीजेपीला सांगतोय याचा फायदा, फायदा नाही, राजकीय नाही, हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मान्य मी अनेक वेळा त्यांना फोनवर सांगतो मला काही दिले नाही तुम्ही. माझी एक विनंती आहे, मला तुम्ही ऐकून घ्या, करायचं असेल करा, नका करू तो तुमचा प्रश्न आहे. पण या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो, हे जर तुम्ही केलं तर भारतीय जनता पार्टी तुम्ही सांगणार नाही राजकीय संपर्क. काही गोष्टी ओपनली सांगता येत नाही, पण निश्चितच या दबलेल्या वंचित लोकांना जे न्याय द्यायचं होतं, जे बाबासाहेब आंबेडकर आणि फुले शाहू आंबेडकरांनी जो विचार या देशाला दिलेला आहे त्याचं एक उदाहरण देऊन मी थांबतो. मी काय मागतोय की मला ओबीसीचं बायफर्केशन पाहिजे. हे आरक्षणचं तत्व त्याच्यावर उभं आहे. ज्यावेळेस शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं लोकांनी त्यांना प्रश्न मागतो महाराज हे आरक्षण काय समजून सांगा. शाहू महाराज आले होते की बघा दोन घोडे आहेत, एक मजबूत आहे एक दुबला पतला आहे, दोघांना तुम्ही एका टोकरीमध्ये जर चणे खायला दिले तर मजबूत घोडा सगळे चणे खाईल. आता तेच होत आहे. 27% आरक्षण, 3000 जाती, आता तर 5000 जाती झाल्या. आमच्या सामाजिक न्यायमंत्र्याला माहित असेल देशामध्ये आता 5000 जाती आणि 27% आरक्षण घ्या आणि खा. आमच्या वाट्याला काही काही कोळी त्याच्या हातात आणि तो रट्टे मारून घेणारा तोही त्याच्यात. आणि तो बिचारा पोपटवाला, नंदीबैलवाला, माकडवाला तोही त्या ओबीसी मध्ये. आणि हे तत्व मान्य आमचे एलआर नाईकांनी सांगितलं, सर तुम्ही वाचा, तुम्ही अभ्यासक आहे, मी उगेच हवेत तीर मारत नाही. एलआर नाईकांची नोट वाचा, डिसेंट नोट. He was not agree with the mandal. ते वाले मंडल जी काय करताय तुम्ही 27% एवढ्या मोठ्या जाती, मग काय करा पाहिजे साहेब तुम्ही याचे दोन विभाजन करा, बॅकवर्ड मोस्ट बॅकवर्ड. तेव्हा तुमचं म्हणणं ठीक आहे, पण आपल्या बैठका झाल्या सगळं छापून आलं 27% आपण आरक्षण देत आहोत. आता हे स्टेजला करता येत नाही तर मी सही करणार नाही. दा एक महिना सही केली नाही. शेवटी मंडळ साहेबांना स्वयं त्यांना परमिशन दिली, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते लिहा, आम्ही ते मंडळ आयोगाला जोडून देऊ. त्याला म्हणतात डिसेंट नोट. ती सर आपण वाचा, आपण अभ्यासू.
त्यानंतर बीपीसी काने आरक्षण दिला, प्रकरण कोर्टात गेलं, इंदिरा साने फेमस केस, या फेमस केस मध्ये 9 जज बसले होते, 9 जजांनी विचार केला, सुमोटो त्यांनी सांगितलं की ओबीसीचे 3 भाग करायला पाहिजे आणि ओबीसीचे 3 भाग करायला पाहिजे त्यावेळेस सांगितलं असं जर केलं कुठल्याही सरकारने केलं तुम्ही जर मराठा वगैरे नाव घेणार नाही असं जर केलं तर वेदर इट विल बी कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड येस इट विल बी व्हॅलिड त्यांनी उत्तर देऊन ठेवलंय म्हणजे असं जर केलं हे संविधानिक दृष्ट्या हे वैध आहे कायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगून ठेवले आहे कोणाला बघायला काय हरिभाऊ राठोड शिवाय देशामध्ये कोणी मंदा नाही या गोष्टी बघायला मी काँग्रेस मध्ये प्रश्न उपस्थित करतो दाखवा मला तुमच्याकडे कोण नेता आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आता मी जे सांगतोय हव्यावर नाही सांगत ज्यावेळेस जाटला ओबीसी मध्ये घेतला मी जबरदस्त विरोध केला मनमोहन सिंगजीला मी म्हटलं अरे मनमोहन सिंग जी आपके पगडी की लाज मैंने बचाई अरे आपने तो हमारा 50 साल गड्ढे में डाल दिया त्यांनी त्याच्यावर लिहिलं होतं राठोड जी आपको क्या चाहिए सर आय वॉन्ट अ बायफर्केशन ऑफ ओबीसी सब कॅटेगरायझेशन ऐसा है त्यांनी लिहिलं सर दी वेदर सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी पॉसिबल ऑर नॉट प्लीज एक्झामाइन आणि आपल्या सामाजिक न्याय विभागाने केंद्राच्या हे प्रकरण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास कडे पाठवलं आणि त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे 15 जूनला म्हणजे काँग्रेसनी रिपोर्ट मागवला रिपोर्ट आलाय आपल्या कामामध्ये आणि 15-2-2015 पासून माननीय प्रमोद आदरणीय मोदीजीचा टेबला पडलेला आहे दिवसपासून मी चिल्लावतो माझं कोणी ऐकत नाही माझं मीडिया ऐकत नाही माझे आमच्या आमच्या लोकांना समजावं लागते मी म्हटलं सरकारशी लढू तेव्हा लढू पहिल्यांदा यांच्याशी लढावं लागणार आहे मला यांच्या डोक्यात एसटी घुसलाय ते धनगरासारखं मी धनगराच्या लोकांना सांगितलं साहेबांना माहित आहे तुम्ही आकाशातून खाली पडा तरी तुम्हाला धनगर मिळणार नाही एसटी मिळणार नाही आणि म्हणून काहीतरी अरे एसटी जो उठतो तो एसटी मागतो 245 जाती एसटी मागत आहे शक्य आहे का जे लंगोट घालून बिचारे जंगलामध्ये काम करतात त्यांचं आरक्षण तुम्ही सगळं का बंजारी वाद झाला तेव्हा काल लढलो आपण मी आरक्षणासाठी लढलो नाही तर गोपीनाथजी मुंडे माझे खरे दैवत आहे म्हणून त्यांचा फोटो इथे लावला साहेबांना वेळ नाही पण साहेबांनी जरूर बघा आणि आम्हाला न्याय द्या दुसरी मागणी क्रिमिनलची आपण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणखी एक मागणी आहे एक बैठक लावा आता एवढ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक बैठक तुम्ही माननीय मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री पदावर आल्यापासून आम्ही प्रयत्न केला आम्ही संजय राठोडला पुढे करायचा प्रयत्न केला पण अजून एक बैठक लागली नाही आपल्या बरोबर बैठक लागली समोर छोटे मोठे कष्ट सुटतात एवढं मी एक सोशल वर्कर आहे सर मी राजकारणी कमी आहे मला या समजा दबलेल्या पटक्या उतरांना न्याय द्यायचा आहे आणखी एक मागणी होती परवा आमच्या त्या हनुमंत खेळाला या एका मुलीवर 10 वर्गात शिकलेला मुलगी भयंकरा माणूस तिला मारून टाकण्यात आलं आणि तिला खाई मध्ये टाकून फार तीव्र भावना आहे आमच्या सगळ्या देशामध्ये आपण त्याला मागणी केलेली आहे की आपण निर्देश दिलेले याच्यात अशी काही कारवाई करा सर हे सुटे नाही पाहिजे यांना आम्ही वकिलाची मागणी केली होती उज्ज्वल निकमची मागणी केली आमच्या लोक आता 18 तारखेला मोर्चा पण आहे औरंगाबाद लोकांची भावना आहे ते तुम्ही नक्की कराल
तांड्यावाड्याला मसुरी दर्जा द्यावा. तीनशे पाचशे लोक बैठकीमध्ये सगळं विस्ताराने मी दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सर मी मान्य मुख्यमंत्रीजी आपल्याकडनं मला अपेक्षा आम्हाला अपेक्षा तुम्ही सुद्धा गोपीनाथ मुंडे फार जवळचे. मी पण आमचं स्वप्न चुरचूर झालंय. आम्हाला कोणी माहिती नाही या महाराष्ट्रातल्या देशात. एकमेव गोपीनाथ मुंडे होते ते आज आमच्या नाही. तुम्ही गोपीनाथ मुंडे म्हणा आणि तुम्ही तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय शिवाय. राजाचे लोकप्रिय यानंतर मी राजाचे लोकप्रिय विकास प्रिय मुख्यमंत्री भटक्या मुक्तांचे वेदना आणि व्यथा जाणणारे आदरणीय नामदार मुख्यमंत्रीजी फडणवीस साहेबांना विनंती करतो. आमचे नेते या देशातील बंजारा समाजाचे नेते आदरणीय हरिभाऊजींनी आरक्षणाच्या संदर्भात मांडलेली त्या भूमिकेला स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये अतिशय तीव्र भावना त्याही व्यक्त करावा. धन्यवाद. जास्तच बोलतो बडा. बंजारा समाजे संत श्रेष्ठ सेवालाल महाराज महाराष्ट्र राज्य शिल्पकार सरोजी नाईक विधायक व बंजारा समाजे नेता हरिभाऊ राठोड सारे भारतीय आए हुए बंजारा समाजे नेतागण तांडे तांडे के आए हुए नायक महाराष्ट्र प्रमुख ये नाते थी स्वागत करूचू. धन्यवाद करूचू. त्या ठिकाणी उपस्थित आपले सामाजिक न्याय मंत्री राजकुमार घोडोलेजी आपल्या या राऊंड टेबलची ज्यांनी संकल्पना मांडली ते बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोडजी मनोहर रेणापुरेजी अशोक राठोडजी जयपाल नाईकजी जहांगीर सिंग भोडतिया प्रकाशजी राठोड पी टी चव्हाण अरुणा आडे या ठिकाणी उपस्थित देशभरातून आलेल्या सर्व बंजारा समाजातील भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या राऊंड टेबलला आलेल्या सर्व प्रतिनिधींचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो. महत्वाचा असा राऊंड टेबलचा उपक्रम हरिभाऊने ठरला आणि त्यांचा आग्रह होता की या राऊंड टेबलला मी या ठिकाणी आलं पाहिजे कारण बंजारा समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेच्या अंती काही निर्णय होणार आहे. त्या निर्णयाच्या माध्यमातून काही अपेक्षा या सरकारच्या कडून देखील आहेत आणि म्हणून सरकारचा प्रमुख म्हणून देखील होईल आणि या मागण्या देखील माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी त्यांना सांगितलं की मी जरूर या कार्यक्रमाला येईल आणि म्हणून आज खरं म्हणजे आपल्यामध्ये मी आलो आहे. आपल्या देशातला एक अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज आहे आणि या समाजाने
मोठा इतिहास या देशामध्ये बघितलेला आहे. भटकंती करणारा, त्यातनंच आपली उपजीविका कमवणारा, संघर्ष करणारा अशा प्रकारचा समाज अनेक वर्षानंतर आता गेल्या 50-100 वर्षामध्ये थोडा स्थिरावला आहे. आणि आता अपेक्षा आहे तांड्यावर राहणारा हा समाज विकासाच्या मुख्यधारेमध्ये समाज आला पाहिजे. आणि ही जी भटकंती आहे ती भटकंती संपून एका विकसित अशा प्रकारच्या स्थिरावलेल्या समाजामध्ये समाजाचं रूपांतर झालं पाहिजे. आणि या दृष्टीनंच विविध मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी माझ्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांवर लगेच मी काही भाष्य करणार नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो की आज 2 दिवसाची आपली राऊंड टेबल झाल्यानंतर या राऊंड टेबलच्या माध्यमातून जे आपलं चिंतन होईल, मंथन होईल, त्याचा आपण एक ड्राफ्ट तयार करा. आणि मी स्वतः आपल्याला 15 मिनिटं नाही अरे भाऊ 1 तास देईल. आपण वर्किंग बैठक घेऊ की ज्या बैठकीमध्ये हा जो काही ड्राफ्ट आपण तयार केला असेल या ड्राफ्टवर योग्य प्रकारे चर्चा करू, त्याच्यावर निर्णय करू आणि त्याचा एक पुढचा ऍक्शन प्लॅन देखील निश्चितपणे आपण तयार करू. राजकारणाच्या संदर्भात हरिभाऊ सातत्याने मला सांगत असतात आणि विशेषतः ते ज्या प्रकारे मागच्या अटलजींच्या सरकारमध्ये 3री सूची वगैरे तयार करायची आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे बायफर्केशन करायचं या संदर्भातला एक जो काही निर्णय झाला होता तो निर्णय कशा प्रकारे इम्प्लिमेंट केला पाहिजे हरिभाऊ सातत्याने मला सांगत असतात. जरूर ते देखील मी समजून घेईल आणि राज्याच्या स्तरावर जे करायचं आहे ते राज्याच्या स्तरावर करू. बाकी केंद्र सरकारला देखील एक आपल्या सर्वांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता असेल मी जरूर आपल्याला घेऊन त्या ठिकाणी जाईल आणि केंद्र सरकारमध्ये देखील आपल्या सोबत जाऊन केंद्र सरकार समोर मांडण्यासारखे असतील त्या अभिप्राय. ग्रामपंचायतीच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी ठेवलाय आणि 2004 जीआर हा फार अडचणी त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचा विषय सातत्याने मांडला जातोय आणि त्या जीआरमुळे या ठिकाणी ग्रामपंचायती काही तयार होऊ शकत नाहीत. मला असं वाटतं की जरूर त्या संदर्भातही आपण ज्यावेळेस बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये त्याचा नीट विचार करू, कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला सर्वांना मदत करता येईल हा देखील प्रयत्न आपण करू. यासोबत मला याची कल्पना आहे की अनेक समित्या देखील गठीत व्हायच्या आहेत, त्याही संदर्भात गठीत करताना समाजाला विश्वासात घेऊनच आम्हाला करायच्या आहेत आणि त्यामुळे तोही काम जे आहे लवकरात लवकर आपण करू. मागण्या अनेक या ठिकाणी आहेत पण आपल्याला माहिती आहे की सभेमध्ये काही सगळ्या मागण्यांवर चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की सरकार पूर्णपणे बंजारा समाजाच्या सोबत आहे, आपल्या मागण्यांच्या सोबत आहे. करून आपल्या मदतीनं एक संघटित प्रयत्न करून या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक पावलं उचलू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा या राऊंड टेबलला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या राऊंड टेबलच्या माध्यमातून ज्या बाबींवर आपण निर्णय करा त्या बाबी एका अंतिम निर्णयापर्यंत आमची सगळ्यांची असेल. बडोलेजी आहे, मी आहे, हरिभाऊ आहे, अशा आमचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. त्या संदर्भात स्पेशल चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि उज्ज्वल निकम यांची त्यात नियुक्ती करण्यात येईल. धन्यवाद आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, युवा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आप